ओके, तर शिल्पा साळुंके यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करते. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्ही सर्वजण कशा आहात? मस्त मजेत. आम्ही पण मस्त मजेत आहेत. तर आजचा व्लॉग बघू शकता तुम्ही. शेतावरचा आहे आणि यशराज बाबा कुठं बसलाय. तर आपलं जुनं शेड आहे ते पूर्णपणे आपण ओपन केलेलं आहे आणि आता आपण जुनं शेड आणि बाहेर जो आपला मुक्त गोठा आहे त्याच्यावर ते आपण पत्रा घालणार आहोत. तर तुम्ही बघू शकता काम चालू आहे. तर कारभारांना सांगितले इथं एक खड्डा मारायला, कारण की तिथला अँगल जो आहे तिथं ऑलरेडी तो मापात बसत नाही, त्यामुळं दुसरा अँगल तिथं घालायचा आहे. म्हणून कारभारीने यशराज लागला डबरा काढायला, खड्डा खोदायला लागले त्या. आणि ही बघू शकता अँगल वगैरे सर्व काही. आणि लाईटच गेल्या, लाईट गेल्यामुळं काम थांबलं या तोपर्यंत. ते खड्डा मारून घ्यायचं आहे आणि आम्ही चाललो आहे आता जेवायला घरी, कारण की बराच वेळ झालं सकाळपासून आम्ही शेतावरच आहे. तर दुपारच्या 1-1.5 वाजून गेले त्या. तर आम्ही चाललो आहे आता घरी जेवायला जाणार आहे. तर ही थोडंफार सामान बाहेर आहे त्या आतमध्ये शेडत टाकायचं आणि मग घरी जायचं. तर आपल्याला कोंबड्या बाहेर ठेवायच्या नाही का, कारण की शेतात आजूबाजूला पेरलेलं आहे आणि आमच्या कोंबड्या त्या आपली जी जाळी आहे त्याच्यावरून बाहेर जाते, त्यामुळं कोंबड्या आपण आतमध्ये घालायच्या खोलीमध्ये पॅक करायचं आणि नंतर जायचं. तर त्या ती लोकं चाललेत घरी जेवायला लाईट गेल्या म्हणून. आणि आम्हाला सांगितलं बघा हे जांभळीचा ढापा आहे शो मध्ये येतोय, म्हणजे अँगलच्या मध्ये येतोय, तो काढायला सांगितलंय. तर कारभाऱ्यांचं चाललंय बघा तोडायचं. ते जांभळ आणि आंब्याचं झाड दोन आहेत, तर ते दोन्ही पण तोडून घ्या म्हणून सांगितलंय. तर आम्ही पूर्ण नाही तोडलेलं, निम्म्यापर्यंतच तोडलंय, कारण की त्याला आता पावसाचा फुटवा येईल. कारण की एक झाड लावायचं म्हटलं तर किती आपल्याला त्या झाडासाठी मेहनत घ्यावी लागते. तोडताना जो नगो वाढतं या की तोडायला, तर पर्याय नाही आपल्याला, शेडासाठी तोडावंच लागणार. आणि पत्रा व्यवस्थित बसू शकत नाही त्या झाडामुळं. त्यामुळं तर जनावर बघा आमची कशी सावलीला निवांत अशी बसले त्या, उभा राहिले त्या. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, तर हे बघा चाललंय आमचं जनावरांच्या इथलं झाडं वगैरे काढायची, कारण की आपल्याला पत्र्याला थटणार आहे ती. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. तर घरी जायचं झालं तर ह्या जनावरांना व्यवस्थित बांधून गेलं पाहिजे, कारण की त्यांचं सामान पण भरपूर इथं काय काय पडलं आहे, त्यामुळं जनावरं त्याच्यात लाईटचं वगैरे काम आहे. त्यामुळं व्यवस्थित जनावरांना बांधून कोंबड्या आतमध्ये घालून शेत म्हणजे आपल्या शेडमध्ये पॅक करून गेलं पाहिजे, कारण की तुम्हास मी सांगितलंच की आजूबाजूला रानं पेरलेली आहेत आणि आपल्या कोंबड्या ह्या जाळीच्या वरून बाहेर जातात आणि दुसऱ्याचं नुकसान करणं पण योग्य नाही. त्यामुळं आपण कोंबड्या डाळून जायचं म्हणजे आत रूममध्ये घालून जायचं. तर चला घरी जाऊया. घरी जाऊन रशी देऊ काय गाठवाय त्याला का पुरण. मग ना काठी त्या नारळीला बसायसारखं ठेवते आणि 2-3 गाठी मार सुटते. मी जे वस्तू मी कपडे आहेत 4 धुवून टाकते. बार का पिल्लू कुठं वराडते र. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, चला घरी जायचं आहे. खरं घरी ती लोक गेली तर जे पत्रा आपल्याला म्हणजे या अँगलवर ठोकून देणार आहेत ती लोक गेली तर. आणि आम्हाला सांगितलं हे आंब्याचं झाड आणि जांभळीचं झाड तोडायला. तर कारभाऱ्यांचं चाललं आहे बघा आंब्याचा ढापा तोडायचा, कारण की आम्ही तो आंब्याचा ढापा ठेवलेला एक, कारण की तोडू वाटणार म्हणून, तरी पण ते आपल्या पत्र्याला थटणार म्हणून काढायला सांगितलं आहे. तर चला पत्र्याला थटतोय म्हणून काढून घ्यायचं चाललंय. तर आम्ही पूर्ण झाडं नाहीत तोडलेली, तर खाली थोडी थोडी ठेवली त्या, कारण की पावसानं त्याला फुटवा वगैरे येईल ही आशा आहे. कारण की एक झाड लावायचं आणि त्याच्यावर मेहनत घ्यायची म्हणलं किती दिवस लागतात हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि झाड तोडू वाटणं झालंय, खरं पर्याय नाही आपल्याकडं, त्यामुळं तोडायचं चाललंय. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, शेतकऱ्याची लाईफ रील्सवर आणि व्हिडिओमध्ये बघायला खूप छान वाटते. खरं ह्या लाईफला जगणं किती मुश्किल आहे हे एक शेतकरीच म्हणजे शेतकऱ्यालाच कळतं आणि शेतकऱ्यालाच माहीत आहे की शेतकऱ्याची लाईफ काय आहे ती. तर रील्समध्ये बघायला खूप छान वाटतं आपल्याला
की काय जनावर आहे ती, काय शेती आहे, किती भारी पीक आहे असं आपण बोलतो. खरं त्या पिकाला आणि त्या जनावरांना मेहनत किती घ्यावी लागते हे एक शेतकरीच म्हणजे शेतकऱ्यालाच माहीत असतंय. आणि शेतकरी जी मेहनत घेतो त्या मेहनतीचं पण त्याला फळ म्हणावं असं मिळत नाही. जरी शेतात आपण काय पिकवलं तर त्याला आपल्याला व्यवस्थित दर भेटत नाही. जरी जनावरांचं दूध आपण डेअरीला घातलं तरी आपल्याला व्यवस्थित दर फुडून मिळत नाही. की जनावरांचं 2 रुपयानं दुधाचा दर उतरला, 4 रुपयानं दुधाचा दर उतरलं असं बघा चालू असते. त्यांची इलेक्शन आली दर वाढवतात बघा जनावरांच्या दुधाचं, आणि त्यांचं काम निघून गेलं की परत होत्या त्या दराव येऊन टेकतं. मग जनावरं आम्ही 1 लाखानं जनावरं घ्यायची आणि त्यांचं दूध कमी दरात विकायचं. तर हे शेतकऱ्याला कितपत म्हणजे फायदेशीर आहे हे एक शेतकऱ्यालाच माहिती असते. रील्स आपल्याला बघायला खूप छान वाटतात, वाटतात ना मित्रांनो. तर अशी बघा शेतकऱ्याची लाईफ आहे. तर आपला बघा निम्मा पत्रा ठोकून झालेला आहे आणि निम्मा पत्रा ठोकायचं चाललं आहे. तर मित्रांनो मैत्रिणींनो मी जास्त काय बोलत नाही, कारण की माझी छोटीशी लाईफ तुमच्याबरोबर मी शेअर केली.